उत्तम आरोग्य योग्य आहार ठेवायचा तर केमिकल मुक्त उत्पादने हवीत आणि ती म्हणजे पंढरपुरातील फक्त आयुरा वेलनेस शॉप मध्येच. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. ठोस निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका जनशक्ती आंदोलनकर्त्याने घेतली. आंदोलनकर्ते हे रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयाच्या गेटसमोर बसून होते. 2015 आणि 2016 साली डिझेलचे दर हे 65 रुपये प्रतिलिटर होते तर आज ते 100 घरात पोचले आहेत. ड्रायव्हरचा पगार 6000 होता तर तो आता 15000 पुढे गेला आहे आणि टायरच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रकचे कारखानदारांनी कमिशन आजही वाढवले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी 4 ते 5 लाखांचा ॲडव्हान्स कारखानदाराकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादमाने सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ट्रॅक्टर व ट्रक मालकावर राहते आणि याचा फटका त्यांनाच बसतो. त्यामुळे हजारो ऊस वाहतूकदार आज अडचणीत सापडलेत. त्यामुळे जनशक्ती संघटनेने गावोगावी बैठका घेऊन ट्रॅक्टर आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. त्यामुळे जनशक्ती संघटनेने ट्रॅक्टर वाहन मालकांच्या मागण्यासाठी शेकडो ट्रॅक्टर आज KBB कॉलेज चौकातून आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन सरगम चौक, जुने नवे एसटी स्टँड, सावरकर पुतळा, रेल्वे बोगदा ते तहसील कार्यालय असे करण्यात आले. या आंदोलनाला माडा शिवसेना नेते संजय कोकाटे व मोहोळ येथील शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर, भाजप किसान मोर्चाचे मावले हळणवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही आज शेकडो ट्रॅक्टर महाराष्ट्रभरातून घेऊन पंढरपूर तहसील कचेरी येथे आलोय. 10 दिवसापूर्वी निवेदन दिलं. आम्ही प्रशासनाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण कुठलाही रिस्पॉन्स नाही. हजारो ट्रॅक्टर जर आपल्या दारात येत असतील तर अजून प्रशासनाचा माणूस आला नाही. म्हणून आम्ही ह्या ठिकाणी मुक्काम आंदोलन करायचं ठरवलंय. जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत मुक्काम आंदोलन. मग आमच्या मागण्या काय असतील? ऊस वाहतूकदाराची कुठलीही संघटना नाही हो, म्हणून ह्या जनशक्ती शेतकरी संघटनेनं हा मुद्दा घेतलेला. जिथपर्यंत ऊस वाहतूकदारांना न्याय मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही उठणार नाही. एका बाजूनी तोडणी 3 वर्षाला वाढते ते चालतं, शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरासाठी भांडणं करावी लागते ती, वाहतूकदारासाठी भांडणं करावी लागते ती. वाहतूकदार आणि शेतकरी हे एकाच नाणे एकच माणसं आहेत ज्याचे शेतकऱ्याच्याच पोराचं आहे. म्हणून आम्ही 50% जिथपर्यंत रक्कम दरवाढ होत नाही तिथपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू करतोय. त्याचबरोबर 75% ॲडव्हान्स मिळाला पाहिजे तिथपर्यंत हे आंदोलन आमचं आज मुक्काम आंदोलन म्हणून चालू असेल. पण मुक्काम आंदोलनाची दखल जर घेतली नाही त्याचा उद्रेक तुम्हाला रात्रभर आणि उद्या सकाळपर्यंत लक्षात येईल.